हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे चिप्स। बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा चमचा मीठ, एक साल काढलेला कच्चा बटाटा आणि थोडंसं तेल। साल काढलेल्या बटाट्याचे आपण चिप्सच्या आकारात काप करून घेणार आहोत। आता हे बटाट्याचे काप आपण एका बाउलमध्ये टाकणार आहोत। काप सुट्टे करून घ्यायचे। आता या कापांवर आपण मीठ टाकणार आहोत। आपण आपल्या चवीनुसार त्याला टाकू शकता। मीठ टाकल्यानंतर पूर्ण कापाला सगळ्या मीठ लागलं पाहिजे इतकं हलवून घ्यायचं आहे। आता हे आपण असंच ठेवून देणार आहोत। बटाट्याला पाणी सुटल्यानंतर त्याच्यात तेल टाकणार आहोत, तोपर्यंत हे असंच ठेवून देऊयात। आपले चिप्स आता पूर्ण त्या चिप्सना पाणी सुटलंय, तुम्ही पाहू शकता पाणी, मिठाला पाणी सुटलंय त्या। आता हे याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। तेल सगळ्या कापांना लागलं पाहिजे। आता हे आपण मायक्रोवेव्हमध्ये सेट करूया। आता आपण हे ओव्हनमध्ये ठेवूयात। ओव्हनमध्ये ही जी खाली डिश असते ग्लासची, त्याच्यामध्ये आपण चिप्स ठेवणार आहोत। एक एक चिप्स ठेवायचे। तुम्ही हे जितकं स्लाइडली म्हणजे पातळ कापाल तितके हे छान होतात। आता आपण हे ओव्हनला सेट करून घेऊयात। ग्लास व्यवस्थित सेट करायचे। मायक्रो बटन प्रेस करून 20 सेकंदासाठी आपण हे सेट करत आहोत। हे वेफर्स आपण आता उलटे करायचे आहेत। तुम्ही हे याच्यातच करून घेतले तरी चालतील। आता हे सगळे पीसेस उलटे करून घेतले आहेत। आपण या पीसेसना, जर तुमचे पीसेस जाड झाले असतील तर तुम्ही जास्त टायमिंगवर सेट करू शकता, आणि जर पातळ असतील तर तुम्ही ते 30 ते 40 सेकंदवर सुद्धा सेट करू शकता। कारण जर पातळ असेल आणि तुम्ही जर जास्त टायमिंग सेट केला जे चिप्स हे करपू शकतात, त्यामुळं तुम्ही ते मिडियम फ्लेमवर सुद्धा सेट करू शकता। आता या ठिकाणी मी 50 सेकंद टाइम सेट करतीये। आपले चिप्स आता झालेले असतील, आपण पाहूयात। चिप्स झालेत, क्रिस्पी पण झालेत, तुम्ही बघू शकता।
आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात। आपले चिप्स आता खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही पाहू शकता हे खूप क्रिस्पी झालेत, अगदी विकतच्या सारखे। ते तुम्ही सॉस सोबत सुद्धा सर्व करू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।